स्मारक लोक बनवताय आणि ते उद्घाटनासाठी नेत्यांना बोलवताय, पण स्मारक पवारसाहेबांनी कुठलेही बनवलेले नाही. पण पवारसाहेब जेव्हा सांगताय एखादं वाक्य किंवा कुठलीही विषयावर भाष्य करताय, अभ्यासशिवाय ते बोलत नाही. जर पवारसाहेब सांगत असतील ती गोष्ट खरी आहे आणि निश्चित रूपाने त्या बाबतीत माहितीशिवाय अभ्यासशिवाय कधी पाहू शकतो. रामदास स्वामी गुरु नव्हते का शिवरायांचे? आमचे नेते बोलताय म्हणजे ते खरंच आहे, ह्या आम्ही मान्य करतो. जाणता राजाचा शाब्दिक अर्थ आहे की जो राजा त्याला सर्व विषयाचे ज्ञान असलं पाहिजे. त्याचा अर्थ आहे की लोकांना न्याय देण्याला असलं पाहिजे शासक. म्हणजे जाणता राजा म्हणजे आम्ही शिवाजी महाराज आहो असं कोणी सांगत नाही. जाणता राजा पवारसाहेबांना लोक सांगताय कारण त्यांना सर्व प्रश्नांची जाणीव आहे. ते लोकांना न्याय देण्याची भूमिकेत नेहमी राहत आहे, त्यासाठी लोक बोलतात. पण कधीही पवारसाहेबांनी स्वतः जाणता राजा हे सांगितलेलं नाही. पण छत्रपती शिवाजी महाराज हे मोदी यांची तुलना हे कधी सहन होऊ शकत नाही. आज तर एक माजी आमदारांनी सांगितलेलं आहे की महाराजांची तुलना मोदीजीशी झाल्यानंतर महाराजांची उंची वाढलेली आहे. आता हे कुठल्या पातळीवर घेऊन चालले भाजपवाले? योगी कधी सांगताय की मोदीजी आधुनिक शिवाजी महाराज आहे, कधी विजय गोयल सांगताय पुस्तकाचं विमोचन होत आहे, आणि जावडेकर रात्री प्रेस घेऊन सांगताय की ती पुस्तक मागे घेण्यात आली, त्या लेखकांनी माफी मागितलेली. लेखक सांगतो मी कधी माफी मागितलेली नाही. आमचं एकच म्हणणं आहे जर हा वाद त्यांना संपवायचा असेल तो गोयल नावाचा जो लेखक आहे तो ज्या ठिकाणी पुस्तकाचा विमोचन झाला त्याच ठिकाणी जावडेकर साहेब स्वतः हजर राहिले पाहिजे आणि लोकांसमोर त्या लेखकाने जाहीर केलं पाहिजे की ही पुस्तक मी मागे घेतो, माझी चूक झाली, स्वीकारून क्षमा मागितली पाहिजे.